बऱ्याच वेळा माझ्या रोजच्या जीवनात भीती मला थांबवते, छोट्या गोष्टी आणि मोठ्या गोष्टी करण्यापासून. अपयशाची भीती कधी कधी नकाराची भीती. भीतीवर मात कशी करायची? जे अस्तित्वात नाही त्याला तुम्ही मात देऊ शकत नाही. आत्ता सध्या तुम्हाला भीती वाटते का? रत्ना, की आत्ता मी काहीतरी अपमानास्पद बोलेन अशी भीती आहे का? आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुम्हाला भीती वाटते का? नाही. तर ज्यावेळी तुम्हाला भीती वाटत नसते केवळ तसेच राहा, कारण भीती निर्माण करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त कल्पनाशक्ती वापरावी लागते. भीती न वाटण्यासाठी तुम्हाला काहीच करावं लागत नाही. भीती वाटतीये ती अतिकल्पनेमुळे. ज्या गोष्टी घडल्याच नाहीत तुम्ही गोष्टी निर्माण करताय. काय घडू शकेल ते तुमच्या मनात हजारो वेगवेगळ्या प्रकारे घडतं आणि बहुतेक वेळेला ते प्रत्यक्षात कधीच घडत नाही. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते अशा 100 गोष्टी घ्या ज्यांची तुम्हाला भीती वाटते. कदाचित त्यातल्या 99 गोष्टी कधीच घडल्या नाहीत, नाही का? हो ना? तर तुमची भीती ही नेहमीच जे अस्तित्वात नाही त्याबद्दल असते. तुम्ही त्याच्याशी लढू शकत नाही किंवा त्यावर मात करू शकत नाही अशी गोष्ट जी अस्तित्वातच नाही आहे. आपण अशा गोष्टीवर मात करू शकतो जी अस्तित्वात आहे. जे अस्तित्वात नाही त्यावर तुम्ही मात करू शकत नाही. तुम्हाला फक्त तो प्रयत्न सोडून द्यायचा आहे. तुमच्या भीतीची मजा घ्या. शेवटी ती तुमचीच निर्मिती आहे. तुम्हाला हॉरर सिनेमे आवडतात ना? हो, तुम्ही नाही म्हणताय पण तुम्हीच ते निर्माण करताय. तुम्हाला फक्त त्याचे पैसे मिळत नाही आहेत एवढंच. भीती म्हणजे तुम्ही तुमच्या मनात हॉरर सिनेमा तयार करताय. इतर कोणी ते बघायला तयार नाही. निर्मात्यांसाठी हे वाईट आहे पण तुम्ही ते तयार करताय. तर तुम्ही दुसरं काहीतरी तयार करा. कॉमेडी बनवा, लव्ह स्टोरी, सस्पेन्स, थ्रिलर. प्रयत्न करून बघा. आज नुसतं खाली बसा आणि लव्ह स्टोरी तयार करा, सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी. 5-5 मिनिटांचे सिनेमे तयार करा मनामध्ये. खरंच तुमचं मन वेगळ्या पद्धतीने वापरायला सुरुवात करा. त्याला एका पॅटर्नची सवय झाली आहे. त्याला सतत हॉरर सिनेमे बनवायची सवय लागली आहे. तुम्ही भरपूर हॉरर सिनेमे पाहिलेत, बोरिंग असतात ते अगदी. दुसरं काहीतरी करा. असं नाही आहे की तुम्ही हे सिनेमे बनवल्याने त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील. तरीही कदाचित त्या घडणार नाहीत. कमीत कमी सिनेमाचा तरी आनंद घ्या. वास्तवात कदाचित ते घडणार नाही म्हणून काय झालं? किमान तुमच्या मनात काय घडतंय त्याचा तरी तुम्ही आनंद घेताय. जगात काय घडतंय त्याचा तुम्हाला आनंद घेता येत नसेल, नाही का? तेवढा अधिकार प्रत्येक मनुष्याला असायला हवा, नाही का? जरी जग त्याच्याबरोबर चांगलं वागत नसलं तरी किमान त्याचं स्वतःचं मन तरी चांगलं वागलं पाहिजे. तर काही चांगले सिनेमे तयार करा. शांती हे काही जीवनाचं अंतिम ध्येय नाही, ती सर्वात मूलभूत गरज आहे. जर तुम्हाला ते जीवनाचं अंतिम ध्येय वाटत असेल तर तुम्हाला मिळेल ती फक्त चिरशांती.